नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण दैनंदिन जीवनामधील अनेक वस्तू पाहतो. या वस्तूमध्ये अनेक पदार्थ जे आहेत हे बनलेले असतात. ह्या वस्तू कोणत्या पदार्थापासून बनलेल्या असतात विद्यार्थी मित्रांनो? ह्या वस्तू ज्या आहेत धातू आणि अधातू, त्याप्रमाणे धातू सदृश्य या पदार्थापासून बनलेल्या असतात. तर आज आपण प्रकरण नंबर 7 धातू आणि अधातू याविषयी माहिती बघणार आहोत. सर्वसाधारणपणे मूलद्रव्याचे 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. धातू, अधातू, धातू सदृश. धातू सोने, चांदी, लोखंड, ॲल्युमिनियम हे असे वेगवेगळ्या प्रकारचे धातू आहेत. धातू हे कठीण असतात, धातूंना तेज असते, धातू विद्युतचे सुवाहक असतात. धातू संयुजात गमावून धनप्रभारी आयन तयार करतात, यालाच कॅटायन असे म्हणतात. धातूचे भौतिक गुणधर्म. भौतिक गुणधर्मामध्ये पहिली अवस्था, सर्वसाधारणपणे धातू हे स्थायू स्वरूपामध्ये असतात. अपवाद, पारा व गॅलियम हे सर्वसामान्य तापमानाला द्रव अवस्थेमध्ये असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर एक तापमापी आपण पाहतो. या तापमापीमध्ये असणारा जो राखाडी रंगाचा पदार्थ जो आहे हा तापमापीमध्ये असणारा पारा आहे. 2 तेज. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देवघरामधील असणारी तांब्याची भांडी ज्यावेळेस आपली आई लिंबाने घासली असतात व धुऊन ते चकचकीत दिसतात त्याला तेज असे म्हणतात. 3 कठीणपणा. विद्यार्थी मित्रांनो, धातू हे कठीण असतात, मऊ नसतात. अपवाद, सोडियम पोटॅशियम हे मऊ असतात परंतु ते चाकूने सहजासहजी कापता येतात. 4 तन्यता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये गेला आहात का? सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर ज्या असणारी सोन्याची तार बनवण्यासाठी जे धातू जे आहेत या धातूमध्ये एका लहान छिद्रामधून ओढली असता त्याच्यापासून तार तयार केली जाते, याला तन्यता असे म्हणतात. 5 वर्धनेता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पत्रा माहित आहे, खिळ्याला हातोड्याने ठोकले असता त्याच्यापासून पत्रा तयार करता येतो, या गुणधर्माला वर्धनेता असे म्हणतात. 6 उष्णतेचे वहन. विद्यार्थी मित्रांनो, तांब्याची पट्टी घेऊन एका टोकाला मेणाची गोळी ठेवली असता दुसऱ्या टोकाला उष्णता दिली असता ती असणारी मेणाची गोळी हे वितळून खाली पडते, या गुणधर्माला उष्णतेचे वहन असे म्हणतात. 7 विद्युत वहन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सभोवताली अनेक विजेचा तारा आपण पाहतो. या तारा ॲल्युमिनियम व तांबे यापासून बनवलेले असतात. अपवाद, शिसे हा एकमेव धातू आहे की तो उष्णता व विद्युतचा दुर्वाहक आहे. 8 घनता. विद्यार्थी मित्रांनो, धातू याची घनता जास्त असते. अपवाद, सोडियम पोटॅशियम लिथियम ह्यांची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे, म्हणून हे धातू पाण्यावर सहजपणे तरंगतात. लिथियम या धातूची घनता 0.53 ग्रॅम पर सीसी आहे. 9 द्रवणांक उत्कर्णांक. विद्यार्थी मित्रांनो, धातूंचे द्रवणांक व उत्कर्णांक उच्च असतात. अपवाद, पारा सोडियम पोटॅशियम गॅलियम यांचे द्रवणांक व उत्कर्णांक कमी असतात. 10 नादमयता. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शाळेची घनता कोणत्या धातूपासून बनलेली आहे? तुमच्या शाळेची घनता ही पितळापासून बनलेली आहे, तिचा आवाज बऱ्याच कालावधीपर्यंत येतो, या गुणधर्माला नादमयता असे म्हणतात.